उरण शहरासह ग्रामीण भागात श्रीकृष्ण जयंती आणि गोपाल काला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये उरण शहरातील पेन्शनर पार्क समोरील उरण नगर परिषदेच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी शाळेच्या प्रांगणात महेश बालदी मित्रमंडळ आणि आमदार महेश बालदी यांच्या वतीने दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले. उरण तालुक्यातील सुमारे 30 गोविंदा पथकांनी या दहीहंडीस हजेरी लावली होती. 6व्या थरासाठी रुपये 5,000 आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला, तर 7व्या थराला 11,000 रुपये आणि सन्मानचिन्ह आमदार महेश बालदी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोविंदा पथक यांना सन्मानित करण्यात आले. ही हंडी फोडण्याचा मान मोरा येथील साई माऊली गोविंदा पथकाला मिळाला. यावेळी आमदार महेश बालदी, पनवेल परिमंडळचे DCP प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल मेहल, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साईली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, राजू ठाकूर, धनंजय कडवे, नंदू लांबे, नवीन राजपाल, माजी नगरसेविका रजनी कोळी, जान्हवी पंडित, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, माजी नगरसेविका आशा शेलार, स्नेहल कासारे, प्रियांका पाटील, झुंबर माने, उरण नगर परिषद लेखाधिकारी सुरेश पोस्तांडेल, मनन पटेल, हितेश शहा, मनोहर साहतिया, सूरज ठवले, देवेंद्र घरत, उरण तालुका भाजप सरचिटणीस सुनील पाटील, उरण तालुका भाजप सरचिटणीस कैलास भोईर, मकरंद पोद्दार, सुनील पेडणेकर, प्रकाश कांबळे, सागर मोहिते, विलेश कोळी, प्रेम माडवी, हस्तिमल मेहता, दिनेश ठक्कर, निलेश कदम, सचिन वैद्य, संतोष उटावकर, जगदीश पाटील, अजित भिंडे, जासिम गॅस, चंद्रकांत गायकवाड, नरेश कावंड, संतोष उतावकर, विशाल पाटेकर, मनोज ठाकूर, ओम थळी, कुणाल शिसोदिया, सुनील पेडणेकर, शैलेश पोद्दार उपस्थित होते.